मागे जातोय, परंतु कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. बॅकअपसाठी मात्र त्या ठिकाणी मुबीन मुजावर चेंडूवरती येत आहेत. निर्धाव चेंडून मात्र या दुसऱ्या चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती मात्र एक आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपले इरादे जाहीर केले होते. एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी मात्र ही जोडी मैदानाच्या आत दाखल झाली आहे. या वेळेला स्टेप आउट झाली आहेत. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, ओव्हरथ्रो होईल का? बॅकअप मात्र करण्यासाठी पैगंबर त्या ठिकाणी येतोय. कोणती धाव नाही आहे. तिसरा ही चेंडू मात्र निर्धावरित्या पूर्ण केला जाईल. पहिल्या चेंडूवरती चौकार जरी आला असला तरी त्यानंतर मात्र पैगंबर आपल्या संघाला एक चांगला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय. सलगचे दोन निर्धाव चेंडू ज्या ठिकाणी मात्र फलंदाजाला त्याने बांधून ठेवलं. स्ट्राईकवर आपण जर पाहिलं तर अक्षय बोडरे सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजीसाठी आहे. मगसच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर अक्षय बोडरे थोडासा लवकर बांधून जरी माघारी परतला असला तरी मात्र त्याची विकेट गेलेल्याचा कुठलाही परिणाम निनाद पवारवर झाला नव्हता. निनाद पवारने एक विस्फोटक अशी 47 धावांची वादळी खेळी करत आपल्या संघाला एका सुस्थितीमध्ये नेऊन पोचवलं आणि तदनंतर मात्र ती मॅच मात्र जिंकली होती ती निमगाव स्पोर्ट्स निमगाव संघाने. दरम्यान आज मात्र कराडचा संघ समोर आहे. या वेळेला मात्र यॉर्कर लेन चेंडू पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवून दिले, लँड होत आहे मात्र वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब डगआउटला दिली जाणारी ही मानवंदना. हा विश्वजीत चषक चौकार. बोडरे हे तितकंच मोठं नाव आहे. विरोधामध्ये मात्र पैगंबर एक अनुभवी गोलंदाज असताना त्याच्या गोलंदाजीवरती आणखीन एक जबरदस्त प्रहार. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा चार आणि हा येतोय डॉक्टर विश्वजीत चषकातला षटकार चौकार. एक चौफेर आतिषबाजी. कधी चौकार कधी षटकार, एक चौफेर आतिषबाजी मात्र अक्षय बोडरेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतीये. पैगंबर सारखा गोलंदाज समोर असताना मात्र त्याच्या गोलंदाजीवरती चढवले जाणारे हे हल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला फटका आपण पाहिला या अगोदर. तदनंतर मात्र कट करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर असताना मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्या ठिकाणी एका चोरट्या धावेचा स्कोर कार्डवर हा एक सिंगल आकडा जसा ऍड केला जाईल. स्कोर कार्डकडे आपण लक्ष टाकूया. धावफलकावर धावा झाली आहेत त्यात 13, 3 चौकार, 1 सिंगल या ओव्हरमधून येत असताना ओव्हरची मात्र समाप्ती होईल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ ज्या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर मात्र बिनगडी बाद 13 धावा. पैगंबरच्या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं तर चौकार, तदनंतर बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडूनिशी पैगंबर कमबॅक करताना पाहायला मिळाला होता. परंतु चौथ्या आणि पाचव्या चेंडूकडे जर आपण पाहिलं तर चांगले फटके आपण पाहिले ते अक्षय बोडरेच्या बॅटमधून. त्याही दोन चेंडूंवर आपण दोन चौकार आलेले पाहिले आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल रन. अशा पद्धतीने मात्र या पहिल्या षटकाचं विश्लेषण आपण बघतोय. आज आमचे गुणलेखक मित्र चिन्मयजी आमच्यासोबत जुडले जात आहेत. तर चिन्मयजी आपलं संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि पहिल्या षटकाची एक चांगली खेळी समाप्त झाल्यानंतर ओव्हर नंबर 2 कडे आपण जाऊया. ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवर एक युवा टॅलेंटेड फिरकी गोलंदाज मुबीन मुजावर. स्ट्राईकवर अक्षय बोडरे, नॉन स्ट्राईकवर निनाद पवार. कोण विसरेल ती श्रीनाथ चषकातली खेळी अक्षय बोडरे याची, कोण विसरेल निनाद पवारची खेळी जी मगाशच्या मॅच मध्ये झाली. दोन्ही विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आत आहेत. चांगले फटके पाहायला मिळत आहेत. परंतु समोर आता मात्र एक युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी एक चांगली फिरकी आहे या गोलंदाजाकडे, चांगलं व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. चांगल्या पद्धतीनं फिंगर रोल करतात चेंडूवरती, त्याचबरोबर लाईन आणि लेंथवरती खूप चांगला कंट्रोल आहे. वेग नाही आहे परंतु टप्पा चांगला आहे. बघा या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघून जाईल की आतल्या दिशेने येईल हे फलंदाजांना ओळखणं थोडंसं अवघड असतं. मुबीन मुजावर ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवर असतो. पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने सरकताना दिसला फलंदाज अक्षय बोडरे. मात्र आता या वेळेला बघा पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर अगदी खेळपट्टीच्या आपण पॉपिंग क्रीजच्या बाहेर उभा असलेला बघतोय. या वेळेला फुलर लेनचा बॉल त्याला मात्र उडवून देतोय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर मात्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. गुड थ्रो विकेट किपरच्या दिशेने. हा थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत एक सिंगल धाव अक्षय बोडरे आणि निनाद पवारच्या जोडीकडून. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकतंय. 14 धावा स्कोर कार्डवरती असतील. 4 ओव्हरची अगदी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटची मॅच आपण बघतोय या विश्वजीत चषक 2023 नवीन पर्वामध्ये. आज दिवस क्रमांक 1 मध्ये चालू असलेला हा 6व्या क्रमांकाचा सामना
या वेळेला मात्र निनाद पवार सारखा फलंदाज एक मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होता। बॅट मात्र जरूर भिरकावली, स्विंग आणि मिस मात्र जरूर होईल। बॅटचा बॅकलिफ्ट खूप चांगला होता, परंतु ज्या वेगानं चेंडू आला बॅट भिरकावण्याच्या अगोदरच मात्र पायाचा वेध घेत लेगबाईच्या इशाऱ्यासोबत एक सिंगल धाव स्कोर कार्डवरती। एकेरी लेगबाईच्या स्वरूपात आलेल्या धावेसोबत 15 धावा स्कोर कार्डवरती असतील। क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा बदल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय। पैगंबरला मिड ऑफ म्हणून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेऊन चाललेत। दरम्यानच्या कालावधीमध्ये एक चांगला फटका अगदी डाऊन द ग्राउंड अलॉंग विथ द कार्पेट, चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने जातोय। चांगली फिल्डिंग, चेंडू अडवला गेलाय। पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, किती धावा येतील। दोन धावा मात्र घेतल्या जात आहेत अक्षय बोर्डे आणि निनाद पवारच्या जोडीकडून। 17 धावा या दुहेरी धावेसोबत स्कोर कार्डवर, परंतु मुबीन मुजावर याची ओव्हर जर आपण पाहिली तर कोणताही मोठा फटका आत्तापर्यंत आलेला नाहीये। अगदी फलंदाजांना बांधून ठेवलंय आणि पाचवा चेंडू घेऊन मात्र मुबीन मुजावर गोलंदाजी मार्कवर। या वेळेला मात्र एक चांगली लाईन पाहायला मिळते आहे, अगदी गुड लेंथवर स्पॉट झालेला बॉल टप्पा पडल्यानंतर स्किट होतोय, थोडासा खाली राहतोय, बॅटच्या रेंजमध्ये येऊ शकत नाहीये, त्यामुळे चेंडू निघून जातोय तर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, ज्या ठिकाणी आणखीन एका चेंडूची निर्धाव पद्धतीने सांगता होते। पाच चेंडू समाप्त, शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक ओव्हर नंबर 2 मधला। अकूट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने पंच केलाय, कोणी नाही आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यासाठी। निघून जातोय चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या पलीकडे। हा विश्वजीत चषकातला चौकार आपण पाहतोय फलंदाज अक्षय बोर्डेच्या बॅटमधून। मात्र समाप्त होतोय आणि दोन ओव्हर नंतर स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष टाकलं तर पहिल्या षटकातून 13 आणि दुसऱ्या षटकातून 8 धावा आल्या असताना मात्र दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या बिनगडीबाद 21 धावा। जवळपास 10.5 धावांची प्रति षटकाची सरासरी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीय। दरम्यान नवीन गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल बॉलिंग मार्कवर मात्र शाहिद सज्ज होताना ओव्हर नंबर 3 साठी। पहिला चेंडू निनाद पवार स्ट्राइक वर असताना दोन फिल्डरच्या मधून निघून जाईल चेंडू, वन बाउंड सीमा पार, मिळतील धावा 4, विश्वजीत चषक चौकार। अरे पाहुनी मौका। प्रत्येक षटकारानंतर मात्र एक चांगला ऑडिओ बनवलं गेलंय, विकेटसाठी सुद्धा एक चांगलं ऑडिओ आहे आणि या वेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द फेन्स निनाद पवारच्या बॅटमधून एक उत्तुंग आसमानी षटकार। धन्यवाद, एक जबरदस्त प्रहार केला जातोय शाहीचा पहिलाच बॉल, अगदी हाफ वॉली बॉल होता, त्याला मात्र सरळ समोरच्या दिशेने पाठवून दिला निनाद पवारने। एक जबरदस्त षटकार आणि या वेळेला मात्र ऑन साइडला भिरकावतोय चेंडू सातत्यानं, मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न निनाद पवार याकडून आपण पाहतोय। कधी समोरच्या दिशेने, कधी ऑन साइडला, कधी ऑफ साइडला, कधी पाठीमागच्या बाजूला, अगदी मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये चौकार षटकार खेचण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये। 2.3 षटकांचा खेळ समाप्त, 32 धावा स्कोर कार्डवरती आलेले आपण बघू शकता। शाहीच्या पुढील चेंडूसाठी अक्षय बोर्डेच्या बॅटमधून या वेळेला हेलिकॉप्टर उडवलं गेलंय, ते लँड होते मात्र सीमारेषेच्या बाहेर। आणखीन एक दमदार षटकार अक्षय बोर्डेच्या बॅटमधून। थँक्यू डीजे, थँक्यू। ही क्षमता आहे या फलंदाजाची, अगदी मनगटाच्या सहाय्यानं हेलिकॉप्टर उडवून देण्यामध्ये मात्र माहीर असलेला फलंदाज आहे। आपल्या उंचीचा, आपल्या ताकदीचा पुरेपूर फायदा
फलंदाजीच्या माध्यमातून करून घेत असताना या वेळेला मात्र आणखीन एक चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू मात्र एमसीएन केबल नेटवर्कच्या बॅनरला मानवंदना देत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल धाव येते या शेवटच्या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त होईल आणि या ओव्हरमधून एकूण 22 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल आणि शेवटच्या बॉलवर एक एकेरी धाव अशा पद्धतीने मात्र एकूण 22 धावा त्या ठिकाणी खर्च करत असताना शाहिदला आपण पाहिले. 3 ओव्हरनंतर मात्र एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनगडीबाद धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 43. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 21 वर होती, परंतु एक अतिशय महागडं असं षटक गोलंदाज शाहिद याचं, ज्यामधून एकूण 2 षटकार 2 चौकार आणि 2 सिंगल आले. 22 धावांसोबत संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावांवर. आता मात्र शेवटची ओव्हर शिल्लक असेल आणि या शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर मात्र प्राचारण केलं जाते ते कदीर याला. कदीरला मात्र धावसंख्येवर अंकुश लावण्याची गरज आहे, कारण या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एक चांगला स्कोर उभारला जातोय. दुसऱ्या बाजूने निमगाव संघ फलंदाजी करत असताना कदीर गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 4 घेऊन पहिला चेंडू अक्षय बोडरेसाठी. या वेळेला मात्र पहिला बॉल लेगस्टिकचा वेध घेतोय, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय, फर्निचर डिस्ट्रॉइड. अक्षय बोडरेची खेळी संपुष्टात. दरम्यान ओव्हरची ज्या ठिकाणी सुरुवात झाली आपण बघा, कदीरनं पहिल्याच बॉलवरती अक्षय बोडरेसारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. सतपाल खाडे नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलेला असताना त्याच्यासाठी मात्र हाताळला गेलेला गोलंदाज कदीरच्या गोलंदाजीतला एक लोअर फुलटॉस बॉल, ज्यावर मात्र ऑन साईडला लाँग ऑन रिझनमध्ये फटका खेळत अगदी सहजतेनं 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. येस, अगदी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं मात्र फलंदाजांनी केलंय. बॅकअपसाठी कोणी कारण त्या ठिकाणी उपस्थित नसताना फलंदाज सतपाल खाडे आणि निनाद पवार त्या संधीचा मात्र फायदा उचलत आहेत. अशा छोट्या छोट्या संध्यांचा फायदा उचलत मात्र बऱ्याचशा स्पर्धांच्या माध्यमातून आपण धावा घेतल्या गेलेल्या पाहिल्या. अशा चोरट्या धावा ज्या वेळेला घेतल्या जातात त्यावेळेला अतिशय चपळाईनं फलंदाज धावा घेत असताना ती एक वेगळी मजा असते ज्या वेळेला धावा घेतली जात असतात. या चोरट्या धावांचा हा यशस्वी प्रयत्न आपण जर पाहतोय, 3 धावा मात्र त्या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या फलंदाजांकडून. या वेळेला मात्र जाऊन दिलं चेंडूला, लेगस्टिकच्या खूपच बाहेर होता, लाईन पासून भटकलेला दिसला कदीर. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. तोपर्यंत 1 धावेची वाढ होते ती स्कोरकार्डवरती. धावसंख्या मात्र तिहेरी धावेनंतर आलेल्या एका व्हाईट बॉल सोबत जाऊन पोहोचते ती 47 धावांवर, म्हणजे जवळपास 50 आकडा या ठिकाणी 4 ओव्हरच्या मॅचमध्ये स्कोरकार्डवर येताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा लेगस्टिकच्या बाहेरच जाणारा बॉल होता, परंतु जर सरळ खेळले असते तर मेबी हा आणखीन एक व्हाईट बॉल मिळाला असता, किंवा सरळ बॅटनं जर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला असता तर प्रॉपर टायमिंग जर झालं असतं तर नक्कीच कुठेतरी स्क्वेअर लेग किंवा डीप मिडविकेटमध्ये हा चेंडू जाऊ शकला असता, परंतु तसं झालं नाही. क्रिकेटमध्ये जर आणि तरला जास्त जागा नाही आहे, त्यामुळे आपण जर पाहिलं तर 3 चेंडू समाप्त झाल्यानंतर एक अगोदर व्हाईट बॉल आला कारणानं या वेळेला एक चांगला बॉल पायाचा वेध घेतोय आणि या वेळेला डायरेक्ट हिट लागेल. जरूर डायरेक्ट हिट लागलाय, परंतु फलंदाज सुरक्षित स्थळी आहेत.
सतपाल खाडे मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये प्रवेश करताना दिसलाय, त्यामुळे एक धाव मात्र त्या ठिकाणी नक्कीच स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती आलेल्या या एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती धावा मात्र बघूया, 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक चांगलं धावफलक, एक चांगल्या सुस्थितीत असलेलं धावफलक आपण बघतोय निमगाव स्पोर्ट्स निमगाव संघाचं. तर दुसऱ्या बाजूने मात्र जर आपण पाहिलं तर थोडासा संघर्ष करताना दिसतोय, विकेट पटकावण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो मात्र संघ अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड. आता रिव्ह्यू मात्र त्या ठिकाणी घेतला जाईल आणि रिव्ह्यूच्या मागणीनंतर मात्र आमचे तिसरे पंच नक्कीच त्या ठिकाणी या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट डॉट इनचे क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण आपण बघतोय त्यावर मात्र हा निर्णय घेतला जाईल आणि फलंदाज बाद आहे. परंतु आपल्याला दरम्यानच्या कालावधीमध्ये विकेटचं मात्र पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. या विकेट सोबत मात्र आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे विश्वजीत. मगाशा मॅच मध्ये सुद्धा विश्वजीत थोडासा उशिरा मैदानाच्या आत का येईना, परंतु असे चांगले फटके मात्र त्याच्या बॅट मधून आल्यानंतर नक्कीच पाहायला मिळणं अपेक्षित होतं. मगाशाही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर विश्वजीत ज्या वेळेला थोडासा उशिरा मैदानामध्ये आला होता, असेच मोठे फटके त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले होते. या मॅच मध्ये जसा मैदानाच्या आत आलाय, जास्त वेळ न घेता आओ ना देखा ताओ गेंदबाज को दिखा दिया आटे दल का भाव, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी हा षटकार. या अगोदर आपण जर पाहिलं तर अक्षय बोडरे याची एक विस्फोटक बॅटिंग पाहिली आणि त्याचाच भाव आता मात्र मैदानाच्या आत आहे, तो म्हणजे विश्वजीत बोडरे. विश्वजीत बोडरे जसा मैदानाच्या आत आला, एक मोठा प्रहार त्याच्या चेंडू मात्र ज्या पाठवला जातोय स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक जबरदस्त घनागाती प्रहारासोबत 6 धावा स्कोर कार्ड वरती येतील आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 53 धावा धावफलकावरती. यावेळेला स्विंग यानं मिस होईल, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न निनाद पवार मात्र स्ट्राईकच्या दिशेने येतोय. विश्वजीत जाईल नॉन स्ट्राईकच्या दिशेनं, तोपर्यंत यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील आणि त्याचबरोबर हा शेवटचा बॉल या इनिंग मधला शिल्लक असताना कोणती धाव नाहीये, विकेटचं मात्र पतन होतंय. फलंदाज विश्वजीत बोडरे बाद होतोय आणि इनिंगची मात्र या ठिकाणी 4 षटकांची खेळी जी आहे ती आता मात्र पूर्ण होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा झाले त्या 53 जिंकण्यासाठी मात्र मध्यानामध्ये आपण काही क्षणाची विश्रांती घेऊ आणि उत्तरामध्ये ज्या ठिकाणी दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी मैदानाच्या आत संघ उतरेल अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता असणार आहे. तर त्या बॅनरच्या माध्यमातून जी जे आमचे पुरस्कर्ते आहेत त्यांचं हे ऍडव्हर्टाइजमेंट आपण बघतोय आणि नक्कीच या
आयोजन समितीला केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल विशेष आभार असतील ते थ्री स्टार मेन्सवेअरचे सर्वे सर्वा आशिषजी काशीद यांचे, त्याचबरोबर हॉटेल रानमळा, शिव चिदंबर फॅब्रिकेशन व स्टील वर्क्स, आदित्य साहिल स्टील टिम्बर, हॉटेल एस स्क्वेअर, गोल्डन स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन स्टोर्स, यश ज्वेलर्स, श्री बालाजी ट्रेडर्स, वेदिका स्पोर्ट्स, रुबाब मेन्सवेअर, कवटे मांकाळ, MCN केबल नेटवर्क यांचं एक विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभत आहे, त्याबद्दल आम्ही विशेष आभारी आहोत। ते MCN केबल नेटवर्कचे आभार असतील, ते महाकाली कलेक्शन विशेष सहकार्याबद्दल, जीत रेस्टॉरंटचं एक विशेष सहकार्य, त्याचबरोबर अस्मिता साईन यांचं मात्र एक विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय, त्याबद्दल रवींद्र वस्त्र निकेतन यांचं सुद्धा एक चांगलं सहकार्य आम्हाला लाभल्याकारणानं नक्कीच या सर्व पुरस्कर्त्यांचं, या सर्व बक्षीसदात्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मात्र सुरू असलेल्या मॅच नंबर 6 दुसऱ्या इनिंगचा खेळ ज्या ठिकाणी सुरू होईल, जिंकण्यासाठी मात्र 54 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो मात्र अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघाला, आणि यानंतर मात्र आणखीन एक मॅच, आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना असेल तो सामना मात्र रंगेल। पहिल्या मॅच अगोदर झालेली जी मॅच आपण पाहिली त्या मॅचचा विजेता ठरलेला संघ अर्थातच जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे मांकाळ, आणि या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल त्या संघांमध्ये या नंतरची आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळवली जाईल, आणि त्या मॅचमध्ये जो जिंकेल तो आजच्या पहिल्या दिवसातून सेमीफायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरणार आहे। चार ओव्हरचा सामना आहे, 54 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि या 54 धावांच्या पाठलागाला सुरुवात करण्यासाठी मात्र स्ट्राईकवर जिलानी शेख, आणि नॉन स्ट्राईकवरती आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी मात्र कदीर या मॅचमध्ये बॅटिंग लाईनअपमध्ये थोडासा वरच्या ऑर्डरमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय। ओपनिंग पेअर मगाशी आपण जर पाहिली तर थोडीशी वेगळी होती, यावेळेला थोडीशी वेगळी आहे, परंतु जिलानी आहे तिथेच आहे। आपण बघतोय ओपनिंग पेअरमध्ये मात्र स्ट्राईकवर आपण बघतोय जिलानी शेखला, आनंदा बोडरेच्या पहिल्या बॉलवरती यावेळेला जिलानी शेखच्या बॅटमधून एक जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय मात्र सीमारेषा पार, मिळतील 4, आणि हा येतोय विश्वजीत चषक चौकार। अरे पाहुणी मौका हा मारलाय पठ्ठ्याला चौका, महाकाली कलेक्शन प्रस्तुत विश्वजीत चषकचा खाणे। एक चांगली सुरुवात, हीच सुरुवात कुठेतरी अपेक्षित होती। जिलानीनं मात्र एक वेल एक्झिक्युटेड फटक्यासोबत 4 धावा संघासाठी बनवल्या, वैयक्तिक धावसंख्येचं आणि संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र त्या ठिकाणी उघडलं जातंय या चौकारानं। आनंदा बोडरेच्या पहिल्याच बॉलवरती चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये एका आक्रमक चौकारनिशी मात्र या इनिंगची सुरुवात ज्या ठिकाणी झाली आहे, या मॅचचा रिझल्ट काय येईल हे पाहण्यासाठी मात्र काही क्षण अजून मैदानामध्ये आपल्याला ही मॅच पाहावी लागेल। यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लिप मध्ये, शॉर्ट थर्डमॅन मध्ये मात्र फिल्डर आहेत, अगदी विकेट किपरच्या पाठीमागे जर आपण लक्ष टाकलं तर 3 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील, एक विकेट किपर आहे, एक शॉर्ट फाइन लेग आहे, एक शॉर्ट थर्डमॅन आहे, त्याचबरोबर एक फ्लाइंग स्लिप सुद्धा त्या ठिकाणी तैनात केली गेली आहे। निर्धाव चेंडून मात्र सांगत आहोत ओव्हर नंबर 1 या दुसऱ्या चेंडूची, पहिला चेंडू मात्र चौकार, दुसरा चेंडू मात्र निर्धाव। यावेळेला स्विंग यानं मिस, चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नव्हता, अगदी मोठा फटका खेळण्याची तयारी तर होती परंतु ही तयारी दर्शवलेली असताना समय साधना होत नाही आहे, टायमिंग मात्र मिस करतोय फलंदाज जिलानी। चेंडू मात्र अगदी वेगानं पुढे सरकतोय आणि जातोय तो विकेट किपरच्या दिशेनं, निर्धाव चेंडूनं होते सांगता, चेंडू पूर्ण झाले, 3 धावा झाल्या 4। यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडीचा मारा होता, जिलानीनं मात्र जाऊन दिलं चेंडूला पुन्हा एकदा विकेट किपरच्या दिशेनं, ज्या ठिकाणी मात्र हा व्हाईट बॉल, स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत संजय मल्होत्रा, मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच आहे, ते आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत, एका अतिरिक्त धावीची घोषणा आमच्यापर्यंत पोहोचते, एक एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते। स्टेप आउट झाले त्यावेळेला मात्र ऑन साईडला काव कॉर्नर रिजन पूर्णपणे रिकामी असताना 1 बाउन्स चेंडू सीमा पार, मिळतील 4, येतोय विश्वजीत चषकातला आणखीन एक खणखणीत दणदणीत चौकार। थँक्यू डीजे, थँक्यू सो मच। ही चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल, काही वेळेला आपण जर पाहिलं तर थोडंसं बीट झाले, परंतु थोडंसं बीट झाल्यानंतर एक व्हाईट बॉल आला, त्यानंतर मात्र एक चांगला आत्मविश्वास फटक्यामध्ये दिसतोय जिलानी शेखच्या बॅटमधून हा चौकार।
या वेळेला बॅटची एज घेतोय, चेंडू जातोय मात्र थर्डमॅन रिझन मध्ये, शॉट थर्डमॅन मध्ये मात्र पाहिलं तर फिल्डर उपस्थित असताना एक चांगली फिल्डिंग या पॉवर प्लेच्या षटकातून सजवली गेलीये. एक सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी नक्कीच फलंदाजांच्या माध्यमातून मिळवली जाते. एक धाव मात्र स्कोरकार्डवरती ऍड झाल्यानंतर, स्कोरकार्ड जर आपण पाहिलं तर 10 धावा माफ करा चुकीची दुरुस्ती, 10 धावा स्कोरकार्डवरती आहेत. आज सकाळपासून चिन्मयजी आमच्यासोबत जुडले गेले आहेत. चिन्मयजी, आपण सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहात. अशा सिंगल डबल धावा मात्र खूप मोठ्या प्रमाणात आल्यात, परंतु तितक्याच मोठ्या प्रमाणात चौकार आणि षटकार सुद्धा आलेले आपण पाहतोय ते या विश्वजीत चषक 2023 नवीन पर्वाच्या माध्यमातून. या वेळेला मात्र बॅटची एज, मोठा आवाज येतोय बॅटची कडा घेतल्यानंतर. विकेट किपरला बीट करत चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये जात असताना, शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगचे जे फिल्डर आहेत ते चेंडूला रोखतायत. एक धाव मात्र तोपर्यंत फलंदाजांनी अर्जित केली. स्ट्राईक रोटेट केल्यानंतर ओव्हरची मात्र आज समाप्ती होताना पहिल्या षटकाचा खेळ ज्या ठिकाणी मात्र आपण पूर्ण झालेला पाहतोय. पहिल्या षटकानंतर मात्र डबल अंकामध्ये धावसंख्या आली आहे, 11 धावा स्कोरकार्डवरती आहे. जिंकण्यासाठी मात्र 54 धावांचं लक्ष आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये जो मधला कालावधी असेल तो आपण वाया घालवू नका, चर्चा करा, परंतु चर्चेचं अधिवेशन करू नका. आपल्याला विनंती आहे, आपण थोडस स्पीडअप घ्या, कारण यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. पहिल्या षटकानंतर 11 धावा स्कोरकार्डवरती आल्यानंतर आता मात्र ही मॅच जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज, म्हणजे जवळपास 14 धावा प्रतिषटकाचा रिक्वायर्ड रन रेट असेल तो फलंदाजांच्या डोळ्यासमोर. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकणार, कोण हरणार, याचं उत्तर मात्र वेळ देणार आहे. अक्षय बोडरे गोलंदाजी मार्कवर. अक्षय बोडरेच्या पहिल्या बॉलवरती या वेळेला एक चांगला फटका, परंतु फटका फसताना दिसतोय. चेंडू खाली मात्र फिल्डर येतोय, टिपतोय एक जबरदस्त असा झेल, आणि या कॅच सोबत आपण बघतोय फलंदाज कदीरची खेळी या वेळेला संपुष्टात. अगदी स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द पवेलियन जाताना कदीर. दरम्यान आपण चर्चा करत होतो की मगाशा इनिंग मध्ये ज्या वेळेला प्रथम फलंदाजी करताना आपण बघत होतो निमगाव स्पोर्ट्स निमगाव संघाला, त्यावेळेला अक्षय बोडरे स्ट्राईक वर असताना कदीरनं मात्र आल्या आल्या त्याची विकेट पटकावली होती, आणि त्याला मात्र तोडीस तोड उत्तर मात्र दिलं जात आहे ते कदीरच्या माध्यमातून. आता मात्र ही विकेट पटकावल्यानंतर अक्षय बोडरे सुद्धा आपण त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर पाहिलं तर कदीरला सुद्धा तंबूचा रस्ता त्याने दाखवलाय, म्हणजे ही रिव्हेंज घेतली जाते, हा बदला घेतला जातोय गोलंदाजाकडून. ईट का जवाब पत्थर से, तोडीस तोड उत्तर, हा संघर्ष, ही तुतू मेमे, हे क्रिकेटचं द्वंद्व युद्ध, ही क्रिकेटमधली खेचाताण आपल्याला पाहायला मिळणार या शेवटच्या क्षणापर्यंत. ओव्हर नंबर 2 ची जशी सुरुवात झाली, अक्षय बोडरेनं मात्र कदीरला तंबूचा रस्ता दाखवला, आणि त्याच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय देशमुख. या वेळेला मात्र एक चांगली लाईन पाहायला मिळते, अगदी डाऊन द लेग स्टिक पिचिंग केलेला बॉल, परंतु पंच मात्र त्या ठिकाणी आपले दोन्ही ह्या जमिनीला समांतर करतील. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत आपण ज्यांना पाहतोय, अगदी वयाच्या 20 वर्षापासून ज्यांनी या पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडायला सुरुवात केली, आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर आज मिरज कवटे मंकाळ तासगाव टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताप्राप्त पंचांच्या ठिकाणी अजय छत्रे यांना आपण बघू शकतो. एक चांगलं पंचांचं तटस्थ असं काम ते आज पाहता येते या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान अक्षय बोडरे राऊंड विकेटचा मारा घेऊन या वेळेला कट केला जाईल बॉल. जिलानीच्या माध्यमातून एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, हलक्या हाताने कट केलं होतं चेंडूला पॉइंट रिझन मध्ये, मात्र फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत अगदी वेगवान पद्धतीने ही सिंगल धाव घेतली जाते. स्ट्राईक मात्र रोटेट होते. दुसऱ्या बाजूला मात्र अजय देशमुखला आपण बघतोय फलंदाजीसाठी. स्कोरकार्ड मात्र थोड्याशा संयमानं आणि संत गतीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होईल. एक विकेट मात्र गेली आहे, परंतु या शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये आपल्याला जास्त वेळ मिळणार नाही, अगदी खोऱ्यानं धावा घ्याव्या लागतील. थोडंसं आक्रमक पावित्र्य स्वीकारणं आवश्यक असेल, विस्फोटक बॅटिंग होणं आवश्यक आहे, आणि चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी मात्र कुठेतरी आवश्यक आहे सध्याच्या स्थितीला, ती अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघाला. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी, दुसऱ्या षटकातल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर या दुहेरी दावेसोबत संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, 16 धावा स्कोरकार्डवर असतील. या दुहेरी दावेसोबत अजय देशमुख याचा आत्मविश्वास थोडासा उंचावेल. एक गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं तर 2 फलंदाजांमधला एक चांगलं कॉलिंग, चांगला ताळमेळ पाहायला मिळाला, आणि या दुहेरी दावेसोबत 16 धावा स्कोरकार्डवर.
अकूट टप्प्याचा चेंडू या वेळेला पुल करण्याच्या प्रयत्नात, अगदी बॅटच्या खालच्या हिश्याला चेंडू लागतोय, हवेत जातोय, फिल्डर डाऊन द बॉल येईल आणि आत्ता मात्र या वेळेला अजय देशमुखची खेळी संपुष्टात येते. बराच काळ उंच गेलेला चेंडू हवेत राहिल्यानंतर पहिली धाव तर वेग दरम्यान एका विकेट सोबत मात्र नवीन फलंदाज पैगंबर मैदानाच्या आत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मधले 4 चेंडू पूर्ण झाले, 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्राइकवर पैगंबर असेल, गोलंदाजी मार्कवर मात्र अक्षय बोडरे. पंचांच्या उजव्या बाजूने हायवे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेला जबरदस्त फटका आणि पैगंबरचा हा बॉल मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा षटकार पैगंबर मात्र नक्कीच कुठेतरी धावा जमवण्याच्या प्रयत्नात दिसतोय. आज मात्र खेळपट्टीवर येत असतानाच हा मानस करून आलेत की मला मात्र कशाही पद्धतीने ही मॅच आपल्या संघाला जिंकवून द्यायची आहे. दरम्यान हा शेवटचा बॉल होता या ओव्हर मधला, 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती 22 धाव आहेत. दोन्ही ओव्हर मधून 11-11 धावांची सरासरी आलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हर नंतर 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 2 गडी बाद 22 धावा स्कोर कार्ड वर. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी मात्र 54 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि 12 चेंडूंमध्ये आता मात्र उर्वरित 32 धावांचं जे लक्ष आहे ते लक्ष आता मात्र फलंदाजांना पार पाडायचंय. काय घडणार बघूया मैदानाच्या आतमध्ये. जास्त चर्चा करू नका आपण, दरम्यानचा कालावधी जो आहे तो जास्त वेळ वाया जाऊ देऊ नका. यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे आणि यानंतरच्या मॅच म्हणजे जे कोणी 2 संघ खेळतील त्या संघाने एक सूचना आहे की वेळेनुसार आपल्याला पुढील मॅच खेळावी लागेल आणि ते संपूर्ण मॅचचं जे ओव्हर्स किती असतील हे कळवण्याचं काम जे आहे ते आमची आयोजन समिती तुम्हाला करेल. वेळ जर कमी असेल तर अगदी कमी ओव्हरची मॅच आपल्याला खेळावी लागेल, जर वेळ शिल्लक असेल तर मात्र 4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल, अन्यथा 3 ओव्हरची मॅच किंवा त्याही पेक्षा जर कमी वेळ असेल तर त्याही पेक्षा कमी ओव्हरची मॅच आपल्याला खेळावी लागेल याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. या संघांमधून जो संघ जिंकेल तो या नंतरच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी पुढे जाईल, परंतु जो संघ पराभूत ठरेल तो संघ मात्र त्याचा प्रवास जो आहे तो आज विश्वजीत चषक 2023 या पर्वामधून इथेच थांबणार आहे. दरम्यान या मॅच मध्ये एक चांगली रंगत पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 32 धावा हे तितकंसं कठीण लक्ष नाहीये फलंदाजीसाठी. ज्या ठिकाणी पैगंबर आहे या दोन्ही फलंदाजांकडे आपण जर पाहिलं तर जिलानी आणि पैगंबर हे दोन्ही फलंदाज क्षमतापूर्ण फलंदाज आहेत आणि या फलंदाजांना आता मात्र 12 चेंडूत 32 धावा आपल्या संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर निमगाव स्पोर्ट्स निमगाव, तर दुसऱ्या बाजूला अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड. गोलंदाजी मार्कवर अभिजित, अभिजितच्या पहिल्याच बॉलवरती डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जिलानीच्या बॅटमधून खेळलेला फटका लॉफ्ट करताना चेंडूला मात्र पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न आणि तिसरी धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही. यष्टी रक्षक त्या ठिकाणी चेंडूवर धावतोय, चेंडूवर तुटून पडतोय अगदी वेगानं. 2 धावा मात्र फलंदाजांकडून घेतल्या जात आहेत. 12 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण डोळ्यासमोर असताना मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आता उर्वरित 11 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या अतिरिक्त धावा जर अशा पद्धतीने येत राहिल्या, एखादा व्हाईट बॉल एखादा नो बॉल जर मिळाला, संधी मिळाली आणि फलंदाजांनी जर मोठे फटके खेळले तर या मॅच मध्ये मात्र कमबॅक करू शकतो तो संघ म्हणजे अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड.
या वेळेला चांगला फटका, पुन्हा एकदा मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी सातत्याने फटके जरी आपण खेळला तरी फिल्डर उपस्थित आहे, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पंचांकर मात्र रनआउटसाठी मागणी केली जरूर गेली आहे, परंतु पंचांचा निर्णय हा रेफरल रिव्ह्यू, पुन्हा एकदा थर्ड अंपायरच्या दिशेने पंच इशारा दर्शवतील आणि आमच्या टेनिस क्रिकेट डॉट इनच्या टीमकडून आणि आमच्या तिसऱ्या पंचांकडून मात्र या निर्णयाकडे आपण जातोय. ज्या ठिकाणी मात्र मागणी करतायत या तिसऱ्या अंपायरकडे, स्ट्राइकिंग अंपायर अजय छत्रे यांची ही मागणी आहे. हा निर्णय मात्र येतोय तो आमच्या टेनिस क्रिकेट डॉट इन आणि तिसऱ्या पंचांकडे, जे थर्ड अंपायर आहेत. अगदी हायकोर्टातून आता मात्र या निर्णयाची मागणी होते ती सुप्रीम कोर्टाकडे, तर सुप्रीम कोर्ट बघूया काय निर्णय देत आहे या रनआउटच्या बाबतीत. ज्या ठिकाणी एक लाऊड अपील, परंतु जर आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू एकच असणार आहे आणि तो रिव्ह्यू जर आपण लॉस्ट केला तर मात्र आपले रिव्ह्यू त्या ठिकाणी संपतील, मग यानंतर आपण रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. परंतु विकेट कीपरला ठाऊक आहे की जिलानीची विकेट आहे, तर जिलानीच्या विकेटसाठी रिव्ह्यू लॉस झाला तरी चालेल, परंतु एखाद वेळी जर चुकून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून असा निर्णय दिसला की जिलानी बाद आहे, तर नक्कीच या मॅचमध्ये कुठेतरी हा कमबॅक असेल. तसं पाहायला गेलं तर प्रेशर या सध्याच्या स्थितीला लक्षात घेता फलंदाजांवरतीच आहे, परंतु जिलानी सारखा जर फलंदाज मैदानामध्ये टिकला आणि त्याच्या बॅटमधून जर चांगले फटके आले तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. म्हणून की काय ही मागणी मात्र आमच्या तिसऱ्या पंचांकडे केली जाते ती स्ट्रायकिंग अंपायरच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच मात्र या नक्कीच रनआउटची पडताळणी करतायत. थर्ड अंपायर कडून मात्र हा निर्णय ऑन फील्ड पंचांकडे पोहोचवला जाईल आणि तदनंतरच आपल्याला कळणार आहे की जिलानी मैदानात थांबेल की मैदानाच्या बाहेर जाईल, आउट असेल की नॉट आउट असेल. स्कोर कार्ड कडे मात्र तोपर्यंत लक्ष टाकूया. स्कोर कार्ड वर धावा आपण बघतोय 25. 54 धावांचं मात्र टार्गेट सेट केलं गेलं होतं. त्या टार्गेटचा पाठलाग करायचा असताना सुरुवातीच्या दोन ओव्हर जर आपण पाहिलं तर दोन्हीमधून 11-11 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकाचा खेळ जसा सुरू झाला, एक दुहेरी धाव आणि एक व्हाईट बॉल त्या ठिकाणी जरूर आलाय. आणि फलंदाजाला नॉट आउट घोषित केलं जाईल हा निर्णय मात्र थर्ड अंपायर कडून कळतोय. सेफ झोन मध्ये आहे, सुरक्षित स्थळी होता जिलानी शेख, त्यामुळे खेळपट्टीवर खेळताना यापुढे आपण त्याला बघणार आहोत. दरम्यान तिसऱ्या चेंडूवरचा जो हा खेळ पाहिला त्यावर दोन धावा घेतल्यानंतर संघाचं धावफलक मात्र जर आपण पाहिलं तर 27 धावांवर आता जाऊन पोहोचेल. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं होतं, रनआउटसाठी मागणी केल्या गेल्या कारणानं दोन धावा ऍड करणं आम्ही थांबलो होतो, वाट पाहत होतो निर्णयाची. परंतु हा निर्णय मात्र येतोय ऑनफील्ड पंचायर, मात्र थर्ड अंपायर कडून हा निर्णय कळायला जास्त वेळ लागला, परंतु त्या ठिकाणी नक्कीच चांगली पडताळणी केली, अगदी विचार विनिमयपूर्वक हा निर्णय घेतला गेला आणि तदनंतर मात्र जिलानी शेख स्ट्राईकवर पुन्हा एकदा. या वेळेला आणखीन एक वेगवान चेंडू होता, आउटसाइड दी ऑफ स्टीम पिचिंग केलेला बॉल, पंच मात्र त्या ठिकाणी व्हाईट बॉलची इशाऱ्या सोबत अतिरिक्त धाब्याची घोषणा करतील. पंचांशी वादविवाद करायचा नाहीये, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. अतिरिक्त धाब्याची घोषणा पंचांकडून होतीये, एक एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये जुडली जाईल. या एक्स्ट्रा धाबा जसे येतील तसा मात्र फलंदाजांचा आत्मविश्वास वाढत जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, आतापर्यंत चेंडू पूर्ण झाले ते दोन आणि या दोन चेंडूंमध्ये सहा धावा आलेत. या वेळेला एक तेज तर्रार बॉल, आपटलेला चेंडू, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउंस सोबत चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून आता मात्र हा तिसरा चेंडू पूर्ण केला जाईल. दरम्यान स्कोर कार्ड कडे आपण लक्ष टाकूया. आता मात्र 28 धावा व्हाईट बॉल नंतर एक निर्धाव चेंडू, तीन चेंडू समाप्त, तीन चेंडू शिल्लक या ओव्हर नंबर 3 मधले. या वेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, उंची तर चांगली गाठतोय, फिल्डर डाऊन द बॉल, स्वतः गोलंदाज अभिजित त्या ठिकाणी असताना हा कॅच हातातून निसटतोय. जीवनदान मिळतंय जिलानीला आणि या जीवनदानासोबत एक सिंगल रन स्कोर कार्ड वरती. एकेरी दावेने मात्र सांगता होणारा हा चेंडू क्रमांक 4 आपण बघितला, दोन व्हाईट बॉल, दोन डबल, एक निर्धाव चेंडू, एक सिंगल, दोन चेंडू आता मात्र या ओव्हर मधले शिल्लक राहिले आहेत. स्कोर कार्ड मात्र संत गतीने का होईना पण पुढे सरकताना सातत्याने दिसतंय, एक कंटिन्युटी आहे स्कोर कार्ड वरती. धावा स्थिरावलेल्या कमी वेळा दिसतायत, कधी सिंगल घेतली जाते कधी डबल घेतली जाते. चांगल्या चेंडूवरती मात्र जर बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू मिळेल तर मात्र चौकार आणि षटकार ठोकण्याचा प्रयत्न होतोय. पैगंबर या वेळेला मात्र सज्ज होतोय अभिजितच्या पुढील चेंडूसाठी. या वेळेला जाऊन दिलं, ही फेअर डिलिव्हरी असेल, व्हॅलिड डिलिव्हरी असेल, लीगल चेंडू मात्र पंच जाहीर करतायत. पंचांचा निर्णय मात्र हा अंतिम निर्णय असेल, पंचांशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद करू नका.
दरम्यान शेवटचा एक बॉल आता मात्र ओव्हर नंबर 3 मधला शिल्लक आहे. यानंतर पुढील मॅच साठी मी तयार राहण्याची विनंती करेन जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवठे मंगळ संघाला. या वेळेला मोठा फटका, चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पैगंबरच्या बॅट मधून एक कडक कडकडीत प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय विश्वजीत षटकार. थँक यू डीजे. चला जास्त चर्चा करण्यात वेळ वाया जाऊ देऊ नका. पंचांना विनंती असेल की आपण जास्त वेळ चर्चा करू देऊ नका. फिल्डर्सना, क्षेत्ररक्षकांना विनंती, आपण आपापल्या जागेवर जा, लगेच मॅच चालू करा, कारण यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. दरम्यान 35 धावा 3 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजे मॅच अजूनही संपलेली नाहीये, अजूनही संधी आहे. अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड संघाच्या हातामध्ये 6 चेंडू आणि 19 धावा थोडस कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. आता मात्र कशा पद्धतीने प्रयत्न करतील फलंदाज, जिलानी मध्ये क्षमता आहे, पैगंबर मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 6 चेंडूत 19 धावा म्हणजे जवळपास 6 चेंडूंमध्ये 3 षटकारांची गरज अथवा 5 चौकारांची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार? गोलंदाजी मार्कवर येतोय निनाद पवार. निनादचा सामना करण्यासाठी मात्र स्ट्राईक एंड वरती जिलानी शेख. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, पहिला चेंडू या वेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या वेळेला चांगली फिल्डिंग, लॉंग ऑन रिजन मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा मात्र अगदी वेगाने घेतल्या. 3र्या धावेच्या प्रयत्नात पैगंबर होता, माघारी परतावून लावलं जातंय. मॅच मध्ये मात्र आता रंगत असेल. या मॅच मध्ये मात्र एक नक्कीच चुरस येताना आपल्याला पाहायला मिळतीये. एक हाय वोल्टेज ड्रामा मैदानाच्या आत नक्कीच आपण अपेक्षित करू शकता या दोन्ही संघांकडून. कारण दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर 6 चेंडूत 19 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. या वेळेला स्विच इट केला जाईल चेंडू, परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर असताना हा चेंडू 30 यार्ड सर्कलच्या आतच रोखला जातोय. एक सिंगल धाव घेतली जाते, पैगंबरकडे संधी येते. 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. या 4 चेंडूंवरती मात्र 4 चौकार अथवा मात्र 2 षटकार आणि 1 चौकार आवश्यक आहे. बघूया काय घडतं या मॅच मध्ये, या मॅचचा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याची प्रत्येकाला तिथे उत्सुकता आहे. कारण या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश निश्चित करणार आहे. दरम्यान व्हाईट बॉल या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासोबत मात्र 1 धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड केली जाईल. स्कोर कार्ड मात्र 1 धावेसोबत जाऊन पोहोचेल ते 39 धावांवरती. ही मॅच अजून संपलेली नाहीये. 4 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आता मात्र गरजेचं असताना फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर पैगंबर तर दुसऱ्या बाजूने मात्र जिलानी शेख. या वेळेला मात्र चेंडू जातोय समोरच्या दिशेने, पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मधून अक्षय बोडरे चेंडूवरती येईल तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. एका सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. स्ट्राईकवर मात्र येतोय जिलानी शेख. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आता मात्र मॅच जिंकण्यासाठी. तीन चेंडू 14 धावा म्हणजे 2 षटकार आणि 1 दुहेरी धाव गरजेची आहे. जिलानी शेख ऑन अ स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर निनाद पवार. या वेळेला मात्र खराब लाईन पाहायला मिळतीये का, पाहूया काय निर्णय येतोय पंचांचा. या वेळेला येस इट्स अ व्हाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड वरती. या मॅच मध्ये मात्र आता मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न होतोय. अतिरिक्त धावा आल्यानं मात्र फलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल, कारण विजयाच्या अगदी जवळपास जाऊन पोहोचताना दिसतोय तो अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराडचा संघ. 3 चेंडू आणि आता मात्र स्कोर कार्ड वरती 10 धावा झालेले आहेत. 41 13 धावांची गरज.
यावेळेला लोअर फुल टॉस फ्लाइट दिलेला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू खाली मात्र फिल्डर येतोय, पकडला जातोय, जेल आणि समाप्त होईल जिलानीचा खेळ. चला जास्त आता आपण चर्चा करू नका, लगेच उर्वरित दोन चेंडूंचा खेळ जो आहे तो पूर्ण करायचा आहे, कारण यानंतर आणखीन एक मॅच खेळवली जाणार आहे. या दोन संघांमधला जो संघ जिंकेल तो संघ या नंतरची मॅच खेळेल तो जय हनुमान स्पोर्ट्स कवठे मांकड या संघासोबत. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवठे मांकड, आपल्याला विनंती असेल आपण कृपया लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने उपस्थित राहायचंय. यानंतर आणखीन एक मॅच आपण पूर्ण करणार आहोत. आजच्या दिवसातील जो क्वार्टर फायनलचा सामना आहे तो या ठिकाणी खेळवला जाईल. दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे फलंदाजीसाठी. मात्र मैदानाच्या आत नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सिद्धार्थ. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा जाऊन दिला गेलाय विकेट किपरच्या दिशेनं. ओव्हर थ्रो होईल का पाहूया. आणि हा व्हाइट बॉल आहे, व्हाइट बॉल असल्या कारणाने एक धाव सुद्धा घेतली जाते, दोन धावा स्कोरकार्ड वरती येत आहेत. आणि मॅच जिंकण्यासाठी आता मात्र दोन चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. काय करतील या वेळेला मात्र पैगंबर स्ट्राइक वर येत असताना. शेवटचे दोन चेंडू शिल्लक, दोन चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. पहिला बॉल या वेळेला हवेमध्ये फटका खेळतोय, खूप उंच गेलेला फटका आहे आणि एक जबरदस्त कॅच सोबत पैगंबरची खेळी संपुष्टात येईल. आणि ही मॅच आता मात्र पूर्णपणे झुकताना दिसतेय ती निमगाव स्पोर्ट्स निमगाव संघाच्या बाजूने. शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक राहिलाय आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चला मी विनंती करेन जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवठे मांकड दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना, ही मॅच संपल्यानंतर विजेत्या संघाच्या कर्णधारांनी लगेचच टॉससाठी यायचंय आणि पुढच्या मॅचच्या टॉससाठी अगोदरचा विजेता जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवठे मांकड दोन्ही संघांच्या संघनायकाने मी विनंती करतोय की लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन उपस्थित राहायचंय. शेवटचा बॉल फसवा चेंडू आणि याचबरोबर आपण मात्र बघतोय हा मॅचचा विजेता ठरतोय निमगाव स्पोर्ट्स निमगाव. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक व्हेरी बॅड लक आपण म्हणतोय. ते नक्कीच पराभूत ठरलेला संघ, अर्थातच आपण या मॅचमध्ये सामना झालेला पाहिला तो अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड विरोधात निमगाव स्पोर्ट्स क्लब निमगाव. या मॅचचा मात्र विजेता ठरतील ते निमगाव स्पोर्ट्स क्लब निमगाव आणि पराभूत संघ ठरेल अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान कराड. तर विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि या मॅचचं प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक जे आहे ते आपण आता मात्र या नंतरची मॅच पूर्ण झाल्यानंतर देणार आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करून घेऊया. मी विनंती करेन स्पर्धा प्रमुख सलमानजी यांना, सलमानजी लगेच टॉस करून घ्या आणि ओव्हर किती असतील हे आम्हाला कळवा आणि मॅचची सुरुवात करा. धन्यवाद.